उद्याच्या उद्याच आपल्या घरी लाईन येईल बस उद्या हो बिलकुल नक्की 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 आई बाप उद्या लाईन येते आपल्या घरी हो मा हो येते शेतकऱ्याला टेन्शन नाही राहिलं दिवसभर लाईट राहते दिवसभर लाईट लावल्यामुळे या लोकांच्या सगळ्यांच्या परिश्रमामुळे
परिश्रमामुळे जेवढे काही कर्मचारी अधिकारी यांच्या परिश्रमामुळे दिवसभर शेतकऱ्याला लाईन बी भेटते. अहो तुम्हाला माहित नव्हतं का आपण दिवसभर राब राब राबत होतो, एवढं थकून भागून घरी या लाईनच नव्हती. लेकराचा अभ्यास होत नाही, झोप होत नव्हती, दिवसभर एवढे काम करा. आता लय चांगलं झालं, लय आनंद झाला, लय चांगलं झालं. आणि मला खास करून साहेबले मडवी साहेब सांगे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने अंतर्गत आपल्याला लाईन भेटते बरे. आता तेच बिलकुल आपण मोबाईल ऍप द्वारे आपण कनेक्शन घेऊन टाकू. ठीक आहे, चल मग येतो मी जर असं जाऊन येतो जरा वावरा करून. ठीक आहे, जाऊ. कुठं वय घर प्लीज कुठं चालला काय नाही दर महिन्यासारखं जागरूक नागरिक आपलं काम कसं आहे आपण बिल सपूत येत नाही ना. लाईनची गरज आहे, वा लाईनची लागते का? नाही नाही लाईन आणि पाणी हे सर्वात नको आणि भरलंच पाहिजे बहुते. आपल्याला जर समजा आपल्या घरी लाईट पाहिजे बटन, आपल्याला घरी गेल्याबरोबर बटन दाबला की पंखा पाहिजे, मनोरंजनासाठी टीव्ही पाहिजे, हातात मोबाईल बी पाहिजे, चार्जिंग नसला तर ताबडतोब चार्जिंग लावून बोलता बी येते. सगळ्या गोष्टी कायच्यावर डिपेंड आहे, कायच्यावर आधारित आहे, लाईटवर आहे की नाही. या सगळ्या आयुष्य आराम आपल्याला पाहिजे, मग लाईट बिल भरायचं म्हणल्यावर आपलं ते चुकलं नाही पाहिजे ना. नाही की नाही, मग वेळेवर भरलंच पाहिजे बाबू. आणि तुला सांगतो ना, हे लोक जे कर्मचारी जे काही अधिकारी लोक आहे ना, हे आपला जीव मुठीत घेऊन संकट आपल्या परिवाराचं परिवाराला एक टाइम तुळशी पत्र टाकून हे आपल्यासाठी अहोरात्र काम करते बाबू. आता कोरोना आला बरोबर आहे, कोरोनात कितीतरी लोक गेले हो ना, लय लोक गेले. पण आपले जे कर्मचारी आहेत विद्युत मंडळाचे महावितरणचे काही ना कोणतीच कोरोनाने म्हणजे बा कोरोनामुळे होईल असं काही नाही घाबरले नाही ना बाबा बिलकुल नाही. त्यांना म्हणलं ना तुमच्या घरी कोरोना आहे बाबा या काही आपण चढत नाही असं कधीच नाही केलं का त्यांनी? नाही 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 बिलबिलपणे खरे सैनिक आहे नाही आपले बाहेर लोक जेवढे काय कर्मचारी अधिकारी आहे ना आम्हीपर्यंत खरे सैनिक आहे. म्हणून आपण आपलं कर्तव्य चुकायचं नाही, बिल आलं बिल भरून टाका बिलकुल. पण बिल भरा चालला कुठं चालला कुठं म्हणजे आता तिथं बिल भरला किती अरे सगळ्या मी सांगतो आता एवढं हेल्पाटी घ्यायची गरज नाही राहिली. महावितरण सगळं नियोजन केलेलं आहे तुला सांगतो. आता तुला जर बिल भरायचं असेल ना तर तू घरूनच भरू शकतो. काय सांग तुला नाही समजत मोबाईलच्या द्वारे भरता येते मोबाईल आपण तर कुठेही आजकालच्या नवीन नवीन पोराला सगळं समजते नाही फार भाई सगळ्यांना समजते. तर तू त्या पोराला सांगून दे बाबा मोबाईल ऍप मध्ये महावितरण मोबाईल ऍप घे म्हणा त्याच्यातून आपल्या बिल भरून टाक म्हणा लाईन म्हणजे आता या बिल घेऊन जायला काही काम नाही. काय नाही ग्राहक क्रमांक टाकला ते मोबाईल जेवढी संख्या ते तुम्हाला जे बिल आहे त्याचं टाकलं की ते सबमिट होऊन जाते. हा त्या वहिनीला आताच सांगितलं नाही लाईन गेली गेली समजा अचानक आता तात्री करतो नाही काही सांगता येते का वाढून नाही पर्यावरणाचं काही सांगता येते का समजा गेली होऊ शकते. आता तर जाणार नाही याच्यासाठी आता हे सगळं प्रकाश योजना आपल्या नियोजन सुरू आहे केंद्र सरकारचं आणि महावितरणचं हे सर्व नियोजन पद्धतीने चांगल्या म्हणजे सर्वांचं जीवनमान प्रकाशमय व्हावं आणि सर्वांच्या जीवनात आनंद प्रकाश यावा याच्यासाठी हे सगळं नियोजन सुरू आहे. पण जर यदा कदाचित तुला वाटलं असं काही लाईट गेली अचानक तर तू त्याच्यासाठी मी तुला तिथं ऑफिसला जायची गरज नाही तेही तू मोबाईल वरून करू शकतो. आपल्या देशाचं विज्ञान अतिशय विकसित होत आहे, जवळपास 100% पूर्ण विकसित होत आहे आपलं विज्ञान. परंतु या विज्ञानाला एक खास जोड आहे आणि त्या जोडीची अत्यंत महत्वाची गरज आहे ती म्हणजे विद्युत वीज. आणि म्हणून याच विषयावर सुंदर असं पत्रनाट्य आम्ही आपल्या पुढे सर्वांसाठी सादर करतो. स्थानिक पुस्तक मधील सर्व गावगाव जे आलेले जे काही या ठिकाणी रहिवासी असतील त्या सर्वांचं या ठिकाणी सहज स्वागत करतो आणि कुठलाही विलंब न लावता थेट कलापथक कार्यक्रमाला सुरुवात करतो. ठीक